हॅलो गाईस, आज मी तुम्हाला मसाला मी आज बदलापूरला आलेली आहे. आता माझ्या हे बघा मसाला दाखवणार आहे वाटण कसं तयार करतात ते. हे बघा, 1 किलो जवळजवळ कांदे कापलेले आहेत आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या कापलेल्या आहेत. इथे खोबऱ्याच्या 5-6 वाट्या किसून घेतलेल्या आहेत. हे बघा, या ह्याच्याने या किस्ते किसून घेतलेल्या आहेत. आमचा बाहेरचा बसाचा कट्टा आहे, हे बघा किसून घेतलेले आहेत खोबऱ्याच्या वाट्या. जवळजवळ 1/2 किलो खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 किलो कांदे 1/2 किलोच्या वर, 5-6 वाट्या आणि लसूण 3-4 लसूण सोलून घेतलेलं. हे बघा लसूण घेतलेले आहेत आणि नंतर हे आता ते चुलीवर भाजणार आहे त्यामुळे वेगळीच चव लागणार आहे आणि नंतर त्यात गरम मसाला मिक्स करायचा आहे. हे बघा, हे आमचं बाहेरचं, हे आमच्या बाहेरचं आहे. हे बघा पडवी आहे, ते नेहमी पडवीमध्ये बसूनच करतात. आज चुलीवर ते भाजणार आहेत, तुम्हाला मी दाखवेन. हे बघा पालेभाजी फ्रेश आणलेली आहे. हे बघा 35 रुपयाच्या 2 जुड्या आणलेल्या आहेत आईने. हे बघा हा बाहेरचा एरिया आहे, आंब्याची झाडं मस्त, तिकडे चूल आहे. बघा माझे पप्पा आल्यावर हे चुलीवर सगळं गोडा मसाला तयार करणार आहे वाटण. ते 1 महिना फ्रीजमध्ये राहू शकतं, फ्रीजरमध्ये, आणि जसं वापरेल तसं फ्रीजरमध्ये राहू शकतं आणि खालच्या फ्रीजमध्ये 10 दिवस राहू शकतं. फ्रीजरमध्ये मी 1/2 घेऊन जाणार आहे. आज मटणाला पण वापरणार आहेत, ते मला पण देणार आहेत. हे बघा आमची नारळाची झाडं आहेत, आंबे आणि नारळाची झाडं आहेत. आंबे पण लागतात, नारळ पण लागतात. हे बघा नारळ लागलेले आहेत त्याला, नारळ लागलेले आहेत. हे बघा नारळ त्यांनी माझ्या पप्पाने सोडलेले आहेत आणि वाट्या सुकवलेल्या आहेत आणि हेच यूज केलेले आहेत किसायला. सुकं खोबरं, ओलं खोबरं पण तेच यूज करतात. आम्हाला नारळ विकत आणायला लागत नाही, आंबे पण लागतात. हे बघा आंब्याची झाडं लागले आहेत, काय काय आंबे लागलेले आहेत वरती, 3-4 आंब्याची झालं. हे बघा नारळ लागलेले आहेत, नारळ लागलेले आहेत मस्त. हे बघा हे माझे पप्पा आहेत, ते बघा चुलीवर भाजतात आहेत. हे बघा चूल पेटवलेली आहे, तेल टाकलंय ना, तेल कांदा लसूण, तेल कांदा लसूण टाकलेली आहे गॅस. हे बघा खोबरं किसलेलं आहे आणि हे भाजलेलं आहे तेलामध्ये. तेलामध्ये जवळजवळ 1 किलो खोबरं आणि 4-5 लसूण, 3-4 लसूण सोलून भाजलेले आहेत. हे बघा खोबरं 1/2 भाजून झालेलं आहे आणि बाकीचं उरलेलं भाजणार आहे. बघा खूपच गरम झालेलं होतं, गरम ह्याच्यामध्ये ते चांगलं भाजतंय. इकडे एवढं गरम झालंय, मस्त चुलीवर पटापट 2 मिनिटात, जे गॅसवर आपल्याला 1 तास लागतो भाजायला, हे 10 मिनिटात भाजून होतं चुलीवर. हे बघा मस्त भाजलं गेलेलं आहे. वाटण चाललेलं आहे, वाटण तयार आहे. हे बघा इथे वाटण तयार आहे. 1 वाटण मी घरी नेणार आहे फ्रीजरवर ठेवायला, जो 15 दिवस राहतं. हे माझ्या आईचं वाटण आहे. हे माझं वाटण तयार केलेलं आहे, 2 वाटण तयार केलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.